बातमी आहे नाशिक मधून। मराठा आरक्षणासाठी नाशिक मध्ये साखळी उपोषण करण्यात येत आहे। मनोज जरांगेंचं उपोषण थांबलंय तर नाशिक मध्ये आरक्षणासाठी उपोषण सुरू झालंय। टिकणारं आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असं सांगितलं जात आहे। एका महिन्यात जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर राज्यामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। तीस दिवस राज्यात ठिकठिकाणी अशा शांततेच्या मार्गाने आंदोलन होतील। 31व्या दिवशी जर सरकारने जर आम्हाला आरक्षण दिलं नाही, टिकाऊ आरक्षण, आरक्षण म्हणजे धातुरमातुर पत्र घेऊन येऊ नका, आता टिकाऊ आरक्षण द्या, मराठ्यांचा ओबीसीत समावेश करायचा की काय करायचं हे सरकारने ठरवायचं आहे आता। पण आम्हाला टिकाऊ आरक्षण लागेल, आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र लागतील, कुणबी प्रमाणपत्र जर आम्हाला मिळाले नाही तर 31व्या दिवशी या राज्यात उद्रेक होईल आणि तो उद्रेक राज्याचे मुख्यमंत्री काय देशाचे पंतप्रधान सुद्धा थांबू शकणार नाहीत।